राजकारणात विरोधकांवर हल्ला करताना इतकंही पुढे जाऊ नये की तेथून इंचभर सुद्धा मागे फिरणे मुश्किल व्हावे असा वडीलकीचा सल्ला अनेक ज्येष्ठ राजकारणी देतात. राजकारण हे नेहमीच तडजोडीचे असते, पण ती तडजोड विश्वासार्ह वाटणे तितकेच महत्वाचे. तडजोड केल्यानंतर आपलाच मोहरा त्यात बळी जायला नको ही एक खबरदारी घ्यावी लागते. असाच अनुभव पुरंदरचे माजी आमदार विजय शवतारे यांना येत असावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्ला चढवताना ते इतके आक्रमक झाले की जणू काही अजितदादा हे आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या माहितीचा एक भागीदार आहेत याचाच विसर त्यांना पडला. जेजुरीत खंडवाच्या साक्षीने 12 एप्रिल रोजी 12 वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरणार अशी गर्जनाच त्यांनी केली. पण शिवतारे यांचे हे सारे बोलणे फुकटचा बाळ ठरला. कठोर हल्ला बोल केलेल्या शिवतारेंनी सपशेल शरणागती पत्करली. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि महायुती मजबूत करण्यासाठीचे कारण दिले. पण अजित पवारांच्या विरोधात वक्तव्य करताना ही साधी गोष्ट त्यांना माहीत नव्हती का असा बाळबोध प्रश्न उपस्थित होतो. पण शिवतारे यांची ही शरणागती वृत्ती त्यांची विश्वासार्हता संपविणार का या प्रश्नाचं उत्तर या निमित्ताने शोधूया. नमस्कार, मी श्रीकांत खांगे, तुम्ही पाहताय लेट्स स्मार्ट. बारामती लोकसभा मतदारसंघातनं पवार कुटुंबाची सर्दी संपविण्याचा विडा शिवतारे यांनी उचलला होता. पण 28 मार्चच्या रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत माघार घेतली आणि त्याची पत्रकार परिषदेत घोषणा देखील केली. शिवतारे यांचा अजित पवारांच्या विरोधात स्फोट होण्याला एक साधं कारण निमित्त ठरलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस बारामतीच्या दौऱ्यावर येणार होते, तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन शिवतारे बारामतीच्या विमानतळावर आले. त्यावेळी अजित पवार, शिंदे, फडणवीस स्वागतासाठी त्या ठिकाणी आधीच उपस्थित होते. शिवतारे यांनी त्यावेळी अजित पवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांनी त्यांच्याकडे ढुंगूनही पाहिले नाही. तेथेच शिवतारे यांची सटकली. अजित पवारांची गुर्मी त्यांच्या डोक्यात बसली. त्यानंतर ते अधिकच आक्रमक झाले. हा प्रसंग शिवतारे यांनी अनेकदा सांगितला. शिवतारे यांच्या रागाला हा प्रसंग पुरेसा होता. मग शिवतारेंनी रान पिटविले. जेजुरी खंडव्याच्या साक्षीने त्यांनी एल्गार पुकारला. पुढे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषद गाजू लागल्या. आरोप, टीका, टिप्पणी ते करू लागले. काही झालं तरी माघार घेणार नाही, बारामती कोणाची जहागीर नाही, यासह अनेक विधानं त्यांची गाजली. तुम्हाला समर्थक मिळाले. मायबाप जनता, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची कथित वज्रमूठ त्यांनी उभी केली. प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देऊ पण आता निर्णय घेतला असं म्हणणाऱ्या शिवतारांनी 30 मार्च 2024 रोजी यांच्याकडे माघार घेतली. इथूनच शिवतारे समर्थकांची अडचण झाली. शिवतारे यांचे राजकारण हे पवार विरोधकावर बेतलेले राहिले. ते पवारांवर या आधी पण असेच बोलत राहिले. त्यामुळे 2009 ते 29 मार्च 2014 पर्यंत त्यांच्या भूमिकेत सातत्यता दिसली. त्यामुळे पण त्यांनी ज्या पद्धतीने यूटर्न घेतला तो अनेकांना रुचलाच नाही. त्यांनीच पवार विरोधाची आग इतकी पेटवली की ती विझवताना त्यांचीच अडचण झाली. त्याबद्दलचं एक पत्रही व्हायरल झालं आणि त्यातील काही प्रश्न शिवतारेंना बोसणारे आहेत. अजित पवारांची गुर्मी तशीच आहे असे म्हणणाऱ्या विजय शिवतारेंना आता कशाचा साक्षात्कार झाला आहे असा हा सवाल आहे. पवारांच्या विरोधात बारामतीत 5,80,000 मतदारांचा कैवार शिवतारे यांनी घेतला होता. त्यांनी आता नेमकं काय करायचं याचाही शिवतारे यांना सवाल विचारण्यात आला. आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का? तुमच्याच भाषेत त्यांची गुर्मी आणि अजित पवार यांचा माज उतरला आहे का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का? त्यांचं क्वालिफिकेशन काय असा प्रश्न तुम्हीच केला होता, मग आता आम्ही मतदान सुनेत्रा बहिणींना मतदान करायचं का आणि कशासाठी? या साऱ्या प्रश्नांवर विजय शिवतारेंनी बोलावे असा आग्रह या पत्रात करण्यात आला. बाप्पू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे असं या पत्रात म्हटलंय. तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुद्धा. तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करत आलो. 2019 सुद्धा अजित पवार यांच्या समर्थकाशी तुमच्यामुळे भांडलो आहे, कारण तुम्ही माझे नेते आहात. पण काल माझा नेता असा संधी साधून बेचापेचा चक्कीपंच करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असा स्नारा निघाला याचं फार वाईट वाटतं. बापू, ज्या मीडियाने तुम्हाला डोक्यावर घेतलं त्याच मीडियाने तुमची लयापार घालून टाकली. सोशल मीडियातून तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटूराम म्हणून हॅशटॅग फिरवला जात आहे. पुरंदरचा मांडवली सम्राट पाकिट भेटलं का? घुमजाव, शिवतारे जमीपर, चिवतारे, शेवटी आपला आवाका दाखविला, 50 खोके, शिवतारे ओके, अशा खोचक कमेंट आज सोशल मीडियात मुसळधार पाऊस पडतो आहे असा सारा उल्लेख या पत्रात आहे. पत्रातील पुढचा मजकुरी असा स्फोटक आहे. अजित पवारला माझा आवाका कळेल म्हणणारे तुम्ही आवाका दाखवण्याच्या आधीच शेपूर घातलं. मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे हे मुख्यमंत्र्यांची ओझरी खातगावकर यांनी सांगितले असं बाळबोध समर्थन करणार विजय शिवतारे यांना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या 5,80,000 पवार विरोधी मतदारांनी करायचं का हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही स्वतः घटनाक्रम घडून आणला की तुमचा बोलविता धनी दुसराच कोणी होता? तुम्ही कोणाची स्क्रिप्ट वाचत होता? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? तुम्ही म्हणजे फाडा पोस्टर निकला चोहा, म्हणजे पटा पोस्टर निकला चोहा नव्हते का? हा कार्यकर्ता पुढे म्हणतो सगळं वाचून तुम्हाला राग येईल, तुमची चिडचिड होईल. पण बापू, तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं तेव्हा अख्ख्या गावानं दस्तीभूत अजित पवार यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मला भिडत काढलं आणि तुम्हाला पोपटला म्हटलं. यामुळे चिडून मी व सर्व
पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, सगळेसोयरे, मित्रपरिवार गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला. तुमची भूमिका लोकांना समजून सांगितली, पण आज मी माघार घेतली, माझी गोची झाली. आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उद्धार करू लागले, त्यामुळे मी फोन बंद करून बसलो. म्हणून आता तुम्हीच एखादी पत्रकार परिषद या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर द्या. तसाही पत्रकार परिषद गुंतवणूक घालण्याचा तुमचा जुनात नाद आहे. असून जमेल तेवढं करा. हो, माझी अडचण होत आहे तोटकास तरी. एकूणच या पत्राच्या निमित्ताने शिवतारे यांच्यावर शरसंधान करण्यात आले. लिहिणारा शिवतारेंचा समर्थक कार्यकर्ता आहे की नाही याची पडताळणी झाली नाही, पण पत्रातील मुद्दे हे शिवतारेंनाही विचार करायला लावणार आहे. एकूणच तडजोड करताना आपलीच विश्वासार्हता धोक्यात येणार नाही ना याची काळजी घेणे किती महत्त्वाचे असते, याचा धडा या निमित्ताने अनेक राजकारण्यांना शिवतारेंच्या सर्व प्रकरणामुळे मिळाला असेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नेटसपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.